i you. नमस्कार हा किशोर नाईक गांवकार पेडणे तालुक्यातल्या तुये ह्या हांव उलयतां शेखर नाईक टिवीक व्ही माध्यमांतल्यान हांव समस्त गोंयकारांक चवथीच्यो खूप खूप शुभेच्छा देतात एक गोंयांतलो एक असो सिटीजन जर्नलिस्ट शेखर नाईक जो आपल्या वैयक्तिक हो मिडिया चलयता आणि आज विशेष म्हटल्यार म्हापशान शेखर नायक म्हटल्या उपरांत त्याची वेगळी ओळख करून दिवपाची गरज ना जे मेन मिडिया आसा त्या मेन मिडिया बरोबरच खांद्याक खांदो लावून शेखर नाईक हो रित्या आपले हे चॅनल चलयता आणि वेगवेगळे विषय साबार विषय विशे, आणि विशेष म्हटल्यार रोड सेफ्टी हो त्याचं प्रामुख्याचा विषय रोड सेफ्टीच्या बाबतीत ज्या ज्या वेळार ॲक्सिडेंट जाता ज्या ज्या वेळार मनीस संकटात सापडतात त्या त्या थंय पहिलो पावपी मनीस असता तो शेखर नाईक आणि अशा पद्धतीन तांणी जी हे इनिशिएटीव सुरू केल्या सिटीजन जर्नलिजमाची त्या इनिशिएटिवाक हांव खूप खूप शुभेच्छा अशा तरेन दर एका सिटीजनांत जर अशा पद्धतीनं सजग सिटीजन म्हणून जर आपली भूमिका वठयली जर म्हाका दिसता समाजांतल्यो कितल्योश्योच गजाली पयस जावंक शकतात आता पेडणे तालुक्यातलं तुये हो एक महत्व असं गाव आणि बाब शेखर सुद्धा ह्याच गावचं ह्याच गावचं सुपूत हो पेडणे तालुक्यातलो एक मुखेल अशा पद्धतीचा गाव कित्याक तर हो पुराय पेडणे तालुक्यातला गाँ। गाव ज्या गावान पेडणे तालुक्यातले एकमेव कम्युनिटी हेल्थ सेंटर ह्या तुये गावांत येतात इंडस्ट्रियल इस्टेट पुराय पेडणे तालुक्यातली एकमेव ती या तुये गच येतात दुसरी गजाल पुराय मांद्रे संघाक जो उदकाचो पुरवठा जाता आणि विजेचो पुरवठा जाता तो तुयेंतल्यानूच जाता दुसरी गजाल इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून एक जो व्हडलो प्रकल्प जो उभो झाला तो या तुयें गांवांतूच झाला रवींद्र भवन जे आता मांद्रे आसा तें या तुयें गांवांतूच जावपाचें आसा अश्या तरेन गोवा ॲन्टीबायोटिक्स ही एक व्हडली कंपनी जी आसा ती ह्या तुयें गांवांतूच आसा अश्या तरेन तुयें हो एक इकॉनॉमिकल एक एक सेंटर म्हणटात म्हणतात पेडणे तालुक्याचा आणि या तु गावां गेल्या पिड्यां पासून ही आमच्या चवथीची जी परंपरा सुरू आसा ती व्हडा उमेदीन आमी तुयेंकार ही चवथ साजरी करतात आमच्या गांवांत तुये गावान दर गावात दरवर्षी पांच दीस गणपती असतात त्या उपरांत प्रत्येक मनीस आपल्या इच्छेप्रमाणे ताची किने जर इच्छा पुराय झालेली असत किंवा तांनी जर देवाकडे सांगणे केले तो सात दीस नऊ दीस अशा गणपती दवर वर्सुकी पाच दिसांचा गणपती तुये गावान साजरो जाता आणि ह्या पाच दिसांच्या गणपती गावातले जे जे मनीस नोकरी व्यवसाय निमतान वेगवेगळ्या बाकीच्या बे हेर गोयच्या हेर वाढारात ना आनी आणि भायर, भायर सुद्धा असतात ते ह्या खास ह्या सणाक हजर रावतात आणि उमेदीन हो सण साजरो जाता एक नवी उमेद आणि नवे वातावरण पुरय गावात आमकां ह्या चौथीच्या पळोवपाक मेळटा जे लोक आम्ही मेळना ते ह्या चौथीच्या एका एकामेकाक मेळटात एकामेकाचो परिचय जाता एकामेकाची विचारपूस करपाचो एक एक हो क्षण आणि एक एकजुटीन आमचो तुयें तुये गाव ही सण गांव म्हटल्या उपरांत तुये गावची वळख ही वेगवेगळ्या वाठाराचेर एक इकॉनॉमिक सेंटर म्हणून आसात पण तुये गावातल्या लोकांचेही योगदान हे मुक्ती मुक्तीसंग्रामात म्हणा किंवा साहित्या साहित्यान म्हणा पुराय म्हणजे बरे बरे नाट्य कलाकार ह्या तुये गावांचा पुष्पाग्रजा सारको एक व्हडलो कवी साहित्यिक ह्या तुये गावात सोपूत आणि त्याभर आमचे आणि आमचे गावचे ग्रामदैवत हे भगवती देवी मंदिर ज्या मंदिराचे सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू असा पर्यटन खात्याकडल्यान एक आकर्षण पेडणे तालुक्यातले अशा तरेन आयज भगवती मंदिराचे काम सुरू त्या गांव हो गाव श्री श्रीभूमीपुरुष जे गावातच देवूळ आसा त्या देवळान वेगवेगळे वे उत्सव साजरे करतात गावचे वैशिष्ट्य म्हटलं तुये गावात जो फुगडीचं पथक आसा श्री राष्ट्रोळी फुगडी पथक हो पुराय गोयंत दोन फावट अखील गोवा पातळीचे बक्षीस मिळिल्ले असा तुये गावात अनेक भजनी कलाकार असा गावात अनेक नाट्य कलाकार असतात धागडी फुगडी धालो ह्या हातून पुराय गोयभरात आपली एक वेगळी ओळख तयार करपी पथक हे साहित्यिक तुये गावात असात देवेंद्र कांदोळकर जं पुष्पाग्रज जवं सचिन कांदोळकर मागीर कितलेशेच साहित्यिक ह्या तुये गावां आमच्या जल्माक आयल्यात त्या त्याबरोबर आता आणि एक भर आमच्या तुये तो आमचो तुये गांवचो सुपूत हो आज विधानसभेंत आमदार म्हणून वेंचून येयला वेंचून येयला तो सास सा, 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 नावेली मतदार मतदारसंघातल्या उल्हास नाईक हो गांवचो सुपूत म्हणतो तुझ्या गावची जी एक कमतरता असली की राजकारणा भीतर ती कमतरता म्हाका दिसता उल्हास बाबा बाब काडली भरून काढली आणि तु गांवचो मनीस भायल्या वचोन थंय आपल्या कामान आपली एक राजकीय एक भूमिका तयार करता आणि तो वेचून ताका लोक वेचून हाडून विधानसभेन पावयतात हाच्या आनी गाव आणि जे आमचे नागरिक आसात ते ज्या ज्या वयतात त्या त्या जाग्यार आपल्या कामांतल्यान आपली एक वेगळी ओळख तयार करून देतात आज शेखर नाईक टीव्हीच्या माध्यमातल्या या तुवें गांवची चवथ तुगावचा परिचय आमकां करून दिवपाची संद मेळी त्या हांव शेखर नाईक हांचे आभार मानता आणि चवथीचो हो उत्सव सगळ्या लोकांचो सुखा समाधानाचो आनंदाचो शांतीचो अशा पद्दतीन साजरो जावं सगळ्या लोकांक सुख समाधान मिळू आणि श्री गणेशाचो आशीर्वाद श्री गणेशाचे वरदान हे सगळ्या लोकांक लोकांळून एक गोय आणि आमचो देश हो एक शांतिकायचो एकजुटीचो असो प्रदेश जावं इतलेंच हांव मानतां थँक्यू